आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. हलसिद्धनाथ साखर कारखाना निवडणूक. कोगनोळी दोन पाटील जोशींच्या बरोबर हलसिद्धनाथ साखर कारखान्याच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. निपाणीच्या हलसिद्धनाथ साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक लागली आहे. संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या तयारीसाठी कोगनोळीत या विभागाचे नेते पंकज पाटील यांनी आज सभासदांची बैठक बोलावली होती. या बैठकीला मोठा प्रतिसाद मिळाला. माजी मंत्री वीरकुमार पाटील, माजी आमदार काकासाहेब पाटील, माजी आमदार सुभाष जोशी, लक्ष्मण चिगळे यांच्याच पाठीशी कोगनोळीतला कारखान्याचा सभासद असेल असं मत पंकज पाटील यांनी व्यक्त केलं. या बैठकीत कर्नाटक काँग्रेसचे उपाध्यक्ष वीरकुमार पाटील यांनी कारखान्याची सध्याची परिस्थिती आणि ऊस उत्पादकांना न्याय मिळवण्यासाठी आपण घेत असलेले निर्णय याची माहिती दिली आणि बाळासाहेब कागले, मारुती कोळेकर, आबा समडोळे, संजय डुम, प्रशांत पोवाडे, आप्पासो ढोबळे, अमर विटे, साताप्पा आवटे, केशव पाटील, शिवाजी पाटील, कीर्ती पाटील, युवराज कोळी, पद्मराज मानगावे, विनोद पाटील, बापूसो सूर्यवंशी आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी कोगनोळीहून अनिल पाटील.